नमस्कार. खर तर स्वतःविषयी बोलायचं म्हणलं तर बरेच काम आपल्या आयुष्यामध्ये झालेलं असतं. नेमकेपणानं काय सांगावं आणि काय सांगू नये असेही काही प्रश्न निर्माण होतात. पुन्हा दुसरी गोष्ट अशी असते की आपण कुठलंही एखादं काम अगदी मिशनरीच्या भूमिकेमधनं करत राहिलो तर मला असं वाटतं की त्याचं आपणच त्याचं काय मी नेमकं केलं आणि कसं केलं हे सांगायचं म्हटलं तर थोडंसं अवघड होऊन जातं. पण तरी सुद्धा हा उपक्रम खूप चांगला आहे आणि त्याच्यामध्ये आज मी माझा प्रवास सांगणार आहे. म्हणजे तुषार भद्रे म्हटलं की सातारा म्हटलं की तुषार भद्रे, नाटक म्हटलं की तुषार भद्रे, असं एक समीकरण साधारणपणे केवळ सातारा नव्हे तर अख्ख्या भारतामध्ये आहे. म्हणजे साताऱ्यामध्ये म्हणजे बरेचसे लोक असे म्हणतात की बाबा आपलं गाव सोडल्याशिवाय मोठा होता येत नाही, किंवा जर ह्या नाट्य क्षेत्रामध्ये चित्रपट क्षेत्रामध्ये आपल्याला काय करायचं असेल तर मला आपण पुण्याला गेलं पाहिजे, मुंबईला गेलं पाहिजे. ज्या काळामध्ये मी नाटकामध्ये काम करायला सुरुवात केली 1976 साली मी योगायोगानं म्हणा किंवा अपघातानं म्हणा ह्या क्षेत्रामध्ये आलो आणि मग नाटक हेच माझ्या आयुष्याचा एक अविभाज्य घटक झाला. मग पुढं मी लेखक झालो, दिग्दर्शक झालो, त्यानंतर प्रशिक्षकाच्या भूमिकेमध्ये गेलो आणि असंख्य म्हणजे त्याला आपण म्हणतो ना की अगदी पुरुषोत्तम करंडक एकांकिका स्पर्धा म्हणली की आपल्याला सरसर नाटकवाल्यांना असं की कधी एकदा पाहतोय असं होतं. आमच्या काळामध्ये 78-79 साली पुरुषोत्तम करंडक एकांकिका स्पर्धेच्या एकांकिका बघायच्या म्हणून आम्ही पुण्याला जायचो. पण पुण्याला जायचं आणि परत यायचे एवढेच पैसे खिशात असायचे. पुण्यामधल्या एका मित्राच्या बहिणीला आम्ही सांगायचो की आमची तिकीटं काढून ठेव आणि आम्ही स्वारगेट बस स्टॉपवरती बस स्टँडवरती रात्री झोपायचो आणि जे काही जेवढे पैसे असायचे तेवढ्याच चहा नाश्ता करायचा आणि मग त्या एकांकिका बघायच्या. म्हणजे असाही तो एक प्रवास असतो. एखादी गोष्ट आपल्याला करायची म्हटलं तर मग आपण कुठल्या मागचा मागचा विचार करत नाही आणि करत असतो. तसं 76 साली नाटक आयुष्यामध्ये आलं आणि तो एक जगण्याचा भाग होऊन गेलं किंवा श्वास होऊन गेला आपण असं म्हणूया. कारण मला 76 पर्यंत मी कधीही रंगभूमीवरती गेलो नव्हतो, शाळेमध्ये असताना कधीही नाटकामध्ये काम केलेलं नव्हतं, माझ्या घरामध्ये सुद्धा अशी काही परंपरा नव्हती. हे साधारणपणे आपल्याला म्हणलं जातं, आपल्याकडे म्हटलं जातं की बाबा आई वडिलांकडनं पण काही वारसा येतो वसा येतो आपल्याकडे, किंवा तसं एक सांस्कृतिक वातावरण असेल तरी सुद्धा होतं. पण तरीही काही झालं नव्हतं. पण तरी सुद्धा माझ्या वडिलांनी माझ्या एक गोष्ट मात्र केली होती. म्हणजे ज्यावेळेला प्रभातचे सिनेमे येत होते किंवा प्रभात कंपनी काम करत होती तर प्रभात कंपनी त्या काळामध्ये जे लोक बघायचे सिनेमे बघायचे तर त्यावेळेला त्यांचं एक असं मत असायचं की त्या सिनेमामधून घेण्यासारखं बरंच आहे आणि जे प्रभात कंपनीनं सिनेमे निर्माण केले त्याच्यामध्ये सामाजिक प्रश्न होते, तत्कालीन काही संघर्ष होते, ते सगळे त्याच्यामधनं येत होते आणि त्याच्याविषयी मात्र माझ्या वडिलांना भयंकर आकर्षण होतं. आणि साताऱ्यामध्ये आनंद टॉकीज असेल म्हणा, चित्र टॉकीज असेल किंवा अजय विजय टॉकीज असेल तर तिथं सप्ताह प्रभात चित्रपटांचे सप्ताह व्हायचे. म्हणजे माझ्या वडिलांना काहीही आवडायचं नाही, म्हणजे मी सिनेमा बघितलेला आवडायचं नाही, काही आवडायचं नाही. पण प्रभातचे सिनेमाचा सप्ताह सुरू झाला की ते मला म्हणायचे की हे 6 आणे, त्यावेळेस पैसे तिकीट होतो, जाऊन तो सिनेमे बघ. मग मी वाट बघत बसायचो की मला सिनेमा बघायला कधी मिळतोय तर प्रभातचे सिनेमे लागल्यानंतर बघायला मिळतोय. आणि मग ज्या ज्या वेळेला तो सप्ताह असायचा त्या वेळेला वडील मला पैसे द्यायचे आणि मी जाऊन तो सिनेमे बघायचे. तर माझ्या एकूण नंतरचा जो प्रवासाकडे मी मागवळून पाहतो ना तर त्यावेळेला म्हणजे मी त्यानंतर जे लेखन केलं मुळामध्ये, म्हणजे कसं की जेव्हा सरांनी मला विचारलं की असं असं आपण काहीतरी करतोय आणि त्यांचा जेव्हा मी व्हिडिओ पाहिला त्यावेळेला मी माझ्या मनाशी आता असं ठरवलेलं आहे की आपल्या आयुष्यामधले एक 5 टप्पे आहेत आणि त्या टप्प्यांवरती आपण आता लिखाण केलं पाहिजे. कारण संपूर्ण महाराष्ट्रातनं मला ओळखणारे बहुतेक माणसं म्हणतात की तुझ्या तुझा प्रवास खूप वेगळा आहे, तू केवळ करिअर म्हणून नाही केलंस तर तू असंख्य कलावंत घडवण्यासाठी काम केलं, सातारची रंगभूमी जिवंत ठेवण्यासाठी काम केलं, सातारच्या रंगभूमीला भारतीय रंगभूमीशी जोडण्याचं तू काम केलं आहेस, तर त्याच्यामुळे तू त्याच्यावरती काहीतरी लिहिलं पाहिजेस. तुझा प्रवास पुढं काय नेमकेपणानं झालाय, कशा पद्धतीनं तू संघर्ष केला इथंच राहून, तर हे लिहिलं पाहिजे. म्हणून मग मी असा एक मनाशी विचार करत होतो. तर 1976 साली माझ्या आयुष्यामध्ये 10-10 वर्षानंतर काही टर्निंग पॉईंट आलेले आहेत आणि ते मग मी विचार केला की 10-10 वर्षाचा आपण असा टप्पा काही लिहू शकतो का, तर त्या पद्धतीनं सध्या मी विचार करतोय की आपण काही असं काही लिहू शकतो का. आपण म्हणजे 1966 साली पहिलीमध्ये गेलो. पहिलीमध्ये गेल्यानंतर पहिल्या दिवशी माझी फसवणूक झाली. त्यावेळेला 5 पैशाचं चौकोनी नाणं जे होतं पूर्वीच्या काळामध्ये तसं 1 पैशाचं नवीन नाणं आलेलं होतं आणि मला एखादं ते नाणं दिलं आणि त्यानं माझ्याकडनं 5 पेन्सिली घेतल्यानं म्हटलं 5 5 पैसे आहेत हे म्हणून.
आणि मी ते नवीन नाणं घेऊन खिशात घरी आलो होतो आणि म्हटलं तुम्ही आज एक नाणं या नाण्यात माझ्या 5 पेन्सिली दिल्या वगैरे. तर आईनं मला सांगितलं अरे ते किती पैशाचं नाणं आहे ते बघितलंस का तू. तर ते होतं 1 पैशाचं, म्हणजे 1 पैशाचं तेव्हा नाणं ते आलं होतं पण ते 5 पैशासारखं होतं असं. म्हणजे तो प्रसंग माझ्या आयुष्यामध्ये लक्षात राहिला. 1966 साल होतं, 1976 साली आयुष्यामध्ये नाटक झालं. 1976 ते 81 पर्यंत मी नाटकात फक्त काम करत होतो आणि काम करत असताना मला बक्षीसच कुठं मिळायचं नाही. आणि मग माझे गुरु सुनील कुलकर्णी जे थिएटर अकॅडमीमध्ये घाशीराम कौतुकमध्ये काम करायचे, त्यांनी आम्हाला नाटकाची एक वेगळी दृष्टी दिली. नाटक एक अत्यंत गांभीर्यानं करायची गोष्ट आहे, तर हे त्या माणसानं आम्हाला शिकवलं. आणि नाटकामध्ये मला आणलं ते माझे साताऱ्याचे पहिले गुरु म्हणून आपण ज्याला की दिलीप आंबेकर, त्यांनी मला नाटकामध्ये आणलं. पण सुनील कुलकर्णींनी मात्र आमच्यावरती वेगळा संस्कार केला आणि त्यांनी आम्हाला नाटकाकडे बघण्याचा एक वेगळा दृष्टिकोन दिला. अत्यंत गांभीर्यानं करायची गोष्ट आहे हे मात्र आम्हाला मिळालं, ते सुनील कुलकर्णींच्याकडनं मिळालं. त्यामुळे 76 आणि 89 म्हणजे वाईच्या प्रतीक थिएटर स्पर्धेला जायचं आणि तिथं बक्षीस मिळवायचं असं एक फार मोठं स्वप्न असायचं. आणि तिथं उत्तेजनाचं बक्षीस ज्यांना मिळेल त्यांना एक असा शिवकालीन खलिताम मिळायचा. आणि आपल्याला तो ट्रॉफी मिळाली नाही तरी चालेल, किंवा ती ढाल नाही मिळते, ढाली मिली होत्या कप असायचे, पण ते तो खलिता मिळाला पाहिजे असं एक मनामध्ये सतत असायचं. आणि तो सुद्धा मला ज्या वेळेला वडोरपणे एकांकिका मी करत असताना उत्तम काम केल्यानंतर सुद्धा मला मिळालं नाही. त्यावेळेला माझ्या गुरुंना विचारलं की मला अभिनयाचं बक्षीस का मिळत नाही, तर त्यांनी मला सांगितलं की तुषार तुझा आवाज आहे ना तो कोटा आहे, तुझा आवाज जर चांगला अधिक असता ना तर तुला नक्की बक्षीस मिळालं असतं. अर्थात ते त्यांनी मला काहीतरी उत्तर द्यायचं म्हणून दिलं होतं, पण तरी सुद्धा तेव्हापासून मी जो ध्यास घेतला की माझा आवाज कोटा आहे, आवाज कोटा आहे, आवाज कोटा आहे, आणि मग मी आवाजावरती काम करायला लागलो. आपल्याला सांगताना मला आनंद वाटेल की भविष्यामध्ये पुढे मला डॉक्टर अशोकदा रानडेंसारखे आवाज जोपासना तज्ज्ञ मला गुरु म्हणून मिळाले. पण जोपर्यंत ते 90 साली 91 साली मिळत नव्हते तोपर्यंत मला जिथं मिळेल त्या गोष्टीमधनं, म्हणजे उदाहरणार्थ सातऱ्याच्या जवळ पेढ्याचा भैरव आहे, म्हणजे तो डोंगर आहे, त्या डोंगरावर मी आणि सयाजी शिंदे जायचो. सयाजी शिंदे एका टेकडीवर उभा राहायचो, मध्ये रस्ता मोठा मोठी व्हॅली पलीकडे मी उभा राहायचो आणि तिकडून आम्ही एकमेकांना हाक मारायचो का तर आपला आवाज चांगला झाला पाहिजे, किंवा करेंचं पाणी वाचलं आणि मग आपले आचार्य अत्र्यांनी आपला आवाज चांगला होण्यासाठी काय केलं होतं त्यांनी अति वाचलं आम्ही ते करून बघायचो. असे असंख्य प्रयोग आम्ही करायचो आणि आवाजावरती प्रचंड काम केलं. मला आज सांगताना गंमत म्हणजे आनंद वाटतो खूप की आज मी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पश्चिम महाराष्ट्रामध्ये आवाज जोपासना तज्ज्ञ म्हणून मला बोलवतात आणि असंख्य माझे वर्कशॉप झालेले. म्हणजे सातारा आकाशवाणीवरती ज्या वेळेला वाणी संस्कार वर्ग असतो त्यावेळेला मला बोलवलं जातं, किंवा टोमॅटो SM मध्ये ज्या वेळेला जॉकीजसाठी वर्कशॉप होतो त्यावेळेला मला बोलवलं जातं. असंख्य ठिकाणी म्हणजे महाराष्ट्रातलं असं कुठलंही शहर नाही राहिलेलं की ज्या ठिकाणी मी व्हॉइस कल्चरच्या संदर्भामध्ये गेलो नाही. आणि आज तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये असं म्हटलं जातं की तुषार भद्रे हा एकमेव अत्यंत सोप्या पद्धतीनं आवाज जोपासना करणं म्हणजे नेमकं काय करायचं हे नटांना नाही सगळ्याच लोकांना शिकवणारा एकमेव माणूस. म्हणजे एखाद्या गोष्टीचा आपण ध्यास घेतल्यानंतर काय होऊ शकतो, तर तो एक त्यातला एक महत्वाचा भाग आहे की जो अशोकदा रानडे माझ्या आयुष्यामध्ये आले आणि त्यांनी मला ती एक दिशा दिली नंतर संपूर्णपणे, आणि त्यांनी सांगितलं म्हणून मी ते शिकवायला लागलो 92-93 सालापासून. आणि आतापर्यंत मी असं म्हणजे हजारो मुलांना आणि हजारो वेगवेगळ्या क्षेत्रातल्या लोकांना ते शिकवलेलं आहे. 81 साली संस्थेची गरज आहे. आम्ही लोकरंगमंच नावाची एक संस्था सुरू केली, अभिनव कला मंदिर जुनी संस्था होती, जुने नवे वाद होतात, नाटकवाल्यांनाही माहिती आहे की आपल्या याच्यामध्ये काही दोन तट पडतात मग त्यातून नव्या संस्था निर्माण होतात, नवीन प्रवाह सुरू होतो. तसं झाल्यानंतर आम्ही लोकरंगमंच म्हणून संस्था सुरू केली आणि त्या संस्थेची गरज म्हणून मी लेखक झालो. आणि पहिली जी एकांकिका मी लिहिली त्याचं नाव होतं ॲज स्पेल ॲज डेट आणि ती महारोग्यांच्या जीवनामध्ये होती. त्यानंतर माझा लेखनाचा प्रवास सुरू झाला, मग त्याच्यानंतर दौरा आली, मंत्र्यांचा दौरा दुष्काळी भागातला. आजही ज्या वेळेला दुष्काळ पडतो किंवा ज्या ठिकाणी मंत्री दौरा करतात ना, ज्यांनी ती एकांकिका पाहिली ते बातमी असल्यानंतर आजही मला फोन करतात की तुझ्या दौरा एकांकिकेची आम्हाला आठवण आली. त्याच्यानंतर शिपान लिहिलं, भागवान लिहिलं, असे एक असं जवळजवळ 16-17 एकांकिकांचं लेखन झालं माझं. 1986 साली पुन्हा माझ्या आयुष्यामध्ये असा एक मस्त टर्न आला की त्यावेळेला फोर्ड फाउंडेशन अमेरिका आणि थिएटर अकॅडमी पुणे तर त्यांनी नवीन लेखकांसाठी एक कार्यशाळा घ्यायचं ठरवलं आणि त्याच्यासाठी मला विजय तेंडुलकर साताऱ्यामध्ये आले होते आणि ते कार्यक्रमात मी गेलो होतो विजय तेंडुलकरांना ऐकण्यासाठी. तेव्हा त्यांना भेटल्यानंतर ते म्हणले अरे हां तू लिहितोस असं कळलं, तुझ्या काही एकांकिका वगैरे असतील तर ह्या पत्त्यावरती पाठवून दे, अशी एक नवीन योजना येते. तर त्याच्यामध्ये त्यांना तुझ्या एकांकिका बऱ्या वाटल्या तर कदाचित तुला ते बोलवतील. आणि मला थिएटर अकॅडमीचं बोलवणं आलं, मी तिथं गेलो आणि त्यांचे जे काही 6 नाटककार निवडले होते त्याच्यामध्ये माझी निवड झाली.
आणि मग ते फोर्ड फाउंडेशनची ती शिष्यवृत्ती होती ती ती मला मिळाली. आणि त्याच्यामध्ये मी भटक्यांच्या जीवनाचा अभ्यास करून म्हणजे वर्षभर अनेक कांड्यांवरती पालांवरती जाऊन मी भटक्या विमुक्त समाज जो काही ज्या पद्धतीनं जगत असतो त्याचा अभ्यास केला. आणि एखादीच त्यामधली जमात न पकडता प्रातिनिधिक स्वरूपामध्ये एक नाटक लिहिलं त्याचं नाव होतं कारण. म्हणजे आपण जसं लग्न कार्य आहे घरामध्ये किंवा हे आहे तसं त्यांच्यामध्ये कारण आहे असं म्हणतात त्याचा अपभ्रंश म्हणून कारण 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 आहे कारण आहे. तर ते कारण नाटक लिहिलं आणि त्याचा मग पुण्यामध्ये प्रयोग झाला एनसीपीएला प्रयोग झाला अनेक ठिकाणी त्याचे प्रयोग झाले आणि त्यांनी मला संपूर्ण महाराष्ट्र व्यापी केलं म्हणजे महाराष्ट्रभर मी माहिती झालो त्या नाटकामुळे किंवा त्या कार्यशाळेमुळे. त्यामुळे तो 86 सालचा हा एक माझा एक वेगळा टर्निंग पॉईंट होता. 86 साली ज्या वेळेला मी संपूर्ण महाराष्ट्राला परिचित झालो हे वेगळा नाटककार म्हणून आहे वेगळा दिग्दर्शक म्हणून आहे एक नवीन माणसं घडवणारा कलाकार घडवणारा माणूस हा कलावंत आहे तर अशी माझी ओळख झाल्यानंतर मी स्पर्धा बंद केल्या आणि पूर्ण फोकस जो आहे तो साताऱ्याचं नाटक अधिक चांगलं कसं करता येईल आपल्याला केवळ साताऱ्यामधले आहोत म्हणून नाही पण आपल्याला आपला परिप्रेक्ष्य तो खूप मोठा आहे आणि तो संपूर्ण भारत आहे महाराष्ट्र पण नाही तर संपूर्ण भारत आहे. तर त्याच्यामध्ये काय मग त्याच्यामध्ये मग त्या दरम्यान म्हणजे 86 ते 96 हा जो मधला टप्पा आहे त्याच्यामध्ये पीटर ब्रुक यांचं जी कार्यशाळा मुंबईमध्ये झालेली होती थिएटर डेज विथ पीटर ब्रुक तर त्याच्यासाठी पुण्या म्हणजे मुंबई बाहेरचा फक्त मी एकटा होतो पुण्यातलंही त्याच्यामध्ये कोण नव्हतं आणि मुंबईमधले हिंदी थिएटर करणारे मराठी थिएटर करणारे इंग्रजी थिएटर करणारे असे सगळे लोक होते आणि मुंबई बाहेरचा म्हणजे फक्त महाराष्ट्रातनं मी एकटा ते त्यासाठी विजय मेहतांनी माझी निवड केली होती. और पीटर ब्रुक यांच्या बरोबर मी काम केलं. त्यानंतर बन्सी कौल हे जे नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाचे माजी प्राचार्य आणि भोपाळला रंगमंडळ भोपाळ आणि त्यांची एक ती रंगविदूषक म्हणून संस्था होती तर त्यांच्याबरोबर मी काम केलं त्यांची वर्कशॉप मी केली त्यांच्याबरोबर मी हिंदी नाटकामध्ये काम केलं त्या नाटकाचं नाव होतं तुक्के पे तुक्का आणि ते पुण्यामधल्या थिएटर फेस्टिवलमध्ये नाटक ते सादर झालेले होते. त्याच्यानंतर अमोल पालेकर असतील शकुंतला कुलकर्णी यांनी चित्र शकुंतला कुलकर्णींची चित्र आणि अमोल पालेकरांच्या घरामध्ये ती अशी लावलेली होती आणि 3 महिने दिलेले होते की तुम्ही कधी या बघा आणि 3 महिन्यानंतर एक कार्यशाळा होणार होती ती एनसीपीला होणार होती त्या कार्यशाळेमध्ये मला सहभागी होता आलं. हबीब तन्वीर सारखे जे काही मोठे महान दिग्दर्शक होऊन गेले तर त्यांच्याबरोबर इंटरॅक्शन करण्याची मला संधी मिळाली त्यांच्याबरोबर काही संवाद साधण्याची मला संधी मिळाली. जब्बार पटेल असतील मोहन आकाशे असतील किंवा थिएटर अकॅडमीचे सतीश आळेकर सर राजीव नाईक सर मुंबईचे या सर्वांच्या बरोबर अनेक परिसंवाद केले अनेक ठिकाणी मी माझी मतं मांडली काही वेळेला ती लोकांना पटलीच अशातला भाग नाही पण काही वेळेला लोकांनी ती उचलूनही धरली संपूर्णपणे आणि मग हे ते काही 86 ते 96 हा जो काही एक पर्व होतं त्याच्यामध्ये अशा महान लोकांच्या बरोबर काम करताना मला एक वेगळा आनंद मिळाला. आणि 1982 1982 साली आम्ही पथनाट्य बसवलेलं होतं म्हणजे साताऱ्यामध्ये आपल्या शिवाजी विद्यापीठाच्या वतीनं एक कार्यशाळा झाली होती लोकरंजनातून लोकप्रबोधन असा एक त्याचा विषय होता आणि शिवाजी विद्यापीठाच्या भविष्यन मंडळाने इथं कार्यशाळा घेतली होती आणि त्या कार्यशाळेचे प्रमुख जे होते ते प्राचार्य पुरुषोत्तम सेठ होते आणि त्याच्यामध्ये मी सहभागी झालो होतो आणि तिथं आम्ही बरेचसे प्रकार शिकलो म्हणजे त्याच्यामध्ये विषय तोच होता की लोकरंजनातून लोकप्रबोधन तर त्याच्यामुळे माझ्या लिखाणामध्ये किंवा आम्ही संस्था चालवत असताना सुद्धा आमच्या डोक्यात एक असा विषय होता की आपण जे काही करू ते समाज उपयोगी असलं पाहिजे समाजाला त्यातून काहीतरी प्रबोधन झालं पाहिजे समाजाला आपल्याला काहीतरी देता आलं पाहिजे तर हा एक संपूर्णपणे ज्याला आपण चळवळीची पार्श्वभूमी म्हणतो किंवा चळवळ म्हणून आपण नाटक करायचं तर हा एक विचार त्याच्यामध्ये त्याच वर्कशॉपमध्ये संपूर्णपणे आमच्यामध्ये रुजलेला होता संपूर्णपणे तर त्याच्यामुळे लेखनाकडे माझ्या मी बघतो ना तर त्यावेळेला माझ्या लक्षात येतं की मग तो नरबळींसारखा प्रकार असेल किंवा ग्रामीण पातळीवरचं राजकारण आणि तिथलं धर्मकारण किंवा तिथल्या देवस्थानचा सुद्धा वापर राजकारणा सुद्धा कसा करून घेतला असतील किंवा अनेक जे काही सामाजिक प्रश्न असतील किंवा आता कारणसारखं नाटक आहे किंवा भटक्यांच्या जीवनावरती उद्देश हाच होता की पांढरपेशी समाजाला किंवा जेव्हा आपण कमानी रंगमंच म्हणतो तिथल्या लोकांना किमान कळावं यांचं आयुष्य कसं आहे म्हणजे केवळ माझं नाटक मला मोठी शिष्यवृत्ती मिळालेली आहे आणि हे आम्ही काहीतरी वेगळा नाटक कर आणि वगैरे असं म्हणून नव्हतं तर त्याबरोबरीने ह्या संधीचा आपण असा वापर केला पाहिजे तर हा एक भाग राहिला. त्या 82 सालच्या वर्कशॉप मधनं आम्हाला पथनाट्याचे पण धडे मिळालेले होते आणि आम्ही जवळजवळ म्हणजे 1982 ते 1996
3,500 पथनाट्य आम्ही सातारा, पुणे, सोलापूर, कोल्हापूर, नगर ह्या जिल्ह्यांमधल्या ग्रामीण भागामध्ये आम्ही हे केले, पथनाट्यांचे पण प्रयोग केले. 3,500 प्रयोग आम्ही केले. त्याच्यामध्ये 16-17 पथनाट्य मीच लिहिलेली होती. त्यामध्ये एक विज्ञानाचा जागर म्हणून आम्ही जो कार्यक्रम करायचो, सुजित शेख बद्दल, त्यानंतर दिलीप आफळे वगैरे यांनी बरीच मंडळी आमच्या बरोबर असायची, तर त्याच्यामुळं त्याचे हजारो प्रयोग झाले. आणि त्याच्यामधनं सुद्धा एक जाणीव झाली आपल्याला की आपण पब्लिकशी आपला काय कनेक्ट असलं पाहिजे, समाजाशी आपलं काय कनेक्ट असलं पाहिजे. किंवा घोडभरपणी एकांकिका, ज्यावेळेला दलितांच्या प्रश्नांची एकांकिका होती, माझ्या घरामध्ये असं कधीच वातावरण नव्हतं, माझ्या घरामध्ये कुठली अस्पृश्यता पाळली जात नव्हती, माझ्या घरामध्ये माझ्या वडिलांना जे काही भेटायला त्यांचे मित्र यायचे ते अगदी बिघारी काम करणारे सुद्धा असायचे. म्हणजे रामाकांबळी येऊन आमच्या वडील पूजा करायला बसलेले आहेत आणि ते शेजारी तो बसलेला असायचा. पण ज्यावेळेला घोडभरपणे एकांकिका मी त्याच्यामध्ये मी काम केलं, दलितच अशी भूमिका होती ती, ती काम केल्यानंतर मला आश्चर्य वाटलं हे कुठं, मला माहितीच नव्हतं हे आयुष्य म्हणजे काय आत मांडलेलं आहे वगैरे. पण जसे जसे आम्ही त्याचे ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणात प्रयोग केले, मग नंतर मला माझ्या गुरु सुनील कुलकर्णी सांगितलं की मग तू हे वाच, ते वाच, ते वाच, ते वाच. आणि मग जे काही वेगवेगळ्या कादंबऱ्या किंवा त्यावेळेला दलित आत्मचरित्र आली किंवा अरुण साधूंची बहिष्कृत सारखी कादंबरी आली, मग ह्या सगळ्या वाचल्यानंतर त्या प्रश्नांची मला एक जाणीव व्हायला लागली. म्हणजे आपण नाटक जे करतोय त्या नाटकामुळे संपूर्ण आयुष्य म्हणून बदलत जातं. मग माझं जसं बदलत गेलं तसं मी माझ्या लिखाणामधनं किंवा माझ्या सादरीकरणामधनं मी लोकांचं काही, लोकांना पण काही बदलाच्या दिशेने घेऊन जातोय का, लोकांना मी काहीतरी देतोय का, लोकांच्या मध्ये काही प्रबोधनात्मक अशी काही मांडणी आपल्याकडनं करता येते का, तर ह्याचा एक मोठ्या प्रमाणामध्ये त्या संपूर्ण प्रवासामध्ये हा सगळा 96 पर्यंतचा जो प्रवास होता तर तो असा मोठ्या प्रमाणामध्ये होता. त्याच्यामध्ये अरविंद देशपांडे फेस्टिवलमध्ये विजय तेंडुलकरांचा फेस्टिवल झाला होता, त्याच्यामध्ये दंपदीपचा मुकाबल्यासाठी एक दिग्दर्शक म्हणून माझी निवड झाली आणि त्याच्यामध्ये मी दंपदीपाचा मुकाबला हे नाटक सादर केलं. अशी एका बाजून ते चालूच होतं, मोठ्या प्रमाणात चालूच होतं. पारितोषिक मला प्रचंड मिळाली, मला पुरस्कार खूप मिळाले. म्हणजे सातारच्या राजमाता सुमित राजभोसले यांचं नावानं दिला जाणारा ज्येष्ठ रंगकर्मी पुरस्कार असेल, नाशिकचा कर्मयोगी पुरस्कार असेल, दैवज्ञ भूषण पुरस्कार असेल, त्यानंतर दिल्लीमध्ये आम्ही 96 एकांकिका केली होती नॅम युथ फेस्टिवलमध्ये, नॉन अलाइन मुवमेंटचा फेस्टिवल झाला होता त्याच्यामध्ये, त्याच्यामध्ये त्या एकांकिकेला गोल्डन म्हणजे सुवर्ण पदक मिळालं. म्हणजे त्यानंतर अलीकडेच मला सोलापूरचा रंगसाधक पुरस्कार मिळाला, त्यानंतर कराडचा मला अदाकार पुरस्कार मिळाला, असे असंख्य पुरस्कार मिळाले. त्यानंतर आता विकिपीडियामध्ये जागतिक ह्याच्यामध्ये पॅसिफिक आणि आशिया आणि पॅसिफिक ह्या दोन खंडांच्या विषयी कंटेम्पररी थिएटर म्हणून जी काही माहिती त्याच्यामध्ये आलेली आहे, तर त्याच्यामध्ये सुद्धा माझ्या नावाची किंवा माझ्या कार्याची छोटी असेल पण नोंद झाली. तर ज्यावेळेला हे मला इतरांकडनं ज्यावेळेला मला कळलं त्यावेळेला मी आता व्हॉट्सअपवरून सगळ्यांना सांगितलं की बाबा असं असं झालेलं आहे, सगळ्यांनी अभिनंदनाचा वर्षाव केला माझ्यावरती. पण मी एवढंच म्हटलं त्यांना की अरे बाबा न प्रामाणिकपणे काम करत राहायचं, ज्या गोष्टीसाठी आपण श्वास म्हणून काम करायचं, नुसता ध्यास म्हणून पण नाही, कारण श्वास घ्यायला आपल्याला सांगायला लागत नाही की आता श्वास घे रे बाबा, किंवा असं मी म्हणत नाही 63 वर्ष श्वास घेतला आता तर 8 दिवस श्वास घेत, असं नाही करता येत आपल्याला. त्यामुळे आपल्या कामाचा जर आपण श्वास केला, जे आपल्या आवड आहे त्याचा जर आपण श्वास केला तर जग दखल घेत असतो, अनेक पुरस्कार मिळत असतं, निश्चितपणाने मिळत असतं. 1996 साली पुन्हा एक टर्निंग पॉईंट आला माझ्यामध्ये. कसं झालं की इथल्या कॉलेजची जी होणारी गॅदरिंग वगैरे सगळी बंद झाली आणि थिएटरकडे येणारा जो तरुणांचा फ्लो होता तो थांबला. तो थांबल्यानंतर एका बाजूने आपल्याला संस्था चालवायची आहे, संस्थेमध्ये सगळे तरुण असतात, तर 80 मुलं मुली माझ्या ग्रुपमध्ये काम करत होती. पण नवीन इन्फ्लोप म्हणजे इनपुट असा काही मिळत नव्हता, कारण कॉलेजमधल्या बऱ्याच गोष्टी त्यावेळेला बंद झाल्या. मग मी जाणीवपूर्वक की काय नाही आपण पुढची पिढीसाठी आता काम केलं पाहिजे, म्हणून मग 1996 साली मी राजा शिवाजी कला अकादमी नावाची एक संस्था स्थापन केली. लोकरंगमंच ही संस्था होती पण लहान मुलांसाठी काम करणारी म्हणून राजा शिवाजी कला अकादमी स्थापन केली आणि 7 ते 14 वयोगटाच्या मुलांमध्ये 96-97 पासून मी ट्रेनिंग द्यायला सुरुवात केली आणि त्याच्यामधनं 5-6 वर्षांमध्ये जवळपास 600 ते 700 मुलं साताऱ्यामधली नाटक आपल्याला केलं पाहिजे अशा पद्धतीचं ट्रेनिंग दिलं. पुन्हा महाराष्ट्रभर झाले, म्हणजे ज्याला आपण म्हणतो तुळजापूर, महाराष्ट्रातल्या अनेक ठिकाणी ती वर्कशॉप करत मी फिरतच होतो, अनेक कॉलेजेसवरती मला बोलवत होते. म्हणजे आता गंमत अशी की 99 साली मी साधारणपणे असं ठरवलं की आता आपण शिक्षकाच्या भूमिकेमध्ये गेलेलो आहोत, आपण आता स्पर्धा तर बंद केल्या, लेखन चालू आहे, पण आता आपण शिक्षक म्हणून काम करायचं, नाट्य प्रशिक्षक म्हणून काम करायचं, कारण इतक्या लोकांचा अनुभव आहे, स्वतःचा अनुभव आहे,
भरत मुनीच्या नाट्यशास्त्राचा आपण अभ्यास केलेला आहे, स्टॅनिस्लावस्कीचा अभ्यास केलाय, ग्रोटोस्कीचा अभ्यास केलेला आहे, पीटर ब्रुक यांच्यावर आपण काम केलं, बन्सी कौल यांच्याबरोबर काम केलं, जब्बार पटेल यांच्यावर काम केलं, थिएटर अकॅडमी बरोबर काम केलं. थिएटर अकॅडमीची सुद्धा सातारा आणि कोल्हापूर ह्या गावांना ना खूप मोठं योगदान, सातारा कोल्हापूर सोलापूर आणि कणकवली ह्या चार गावांना त्यांचं फार मोठं योगदान. कारण जसं मी म्हटलं लोकरंगमंच 5 वर्षाची झाल्यानंतर आम्ही सातऱ्यामध्ये एक प्रेक्षक परिवार योजना सुरू केली होती, त्याच्यामध्ये आम्ही प्रेक्षक करून घ्यायचे, त्यांना 6 वेगळी नाटकं दाखवायची, जे व्यावसायिक नव्हे पण वेगळी प्रायोगिक नाटकं दाखवायचो. तीच योजना नंतर थिएटर अकॅडमीनं फोर्ट फाउंडेशनकडे मांडणी केली त्याची, आणि मग फोर्ट फाउंडेशननं त्यांना जवळजवळ 6 वर्षासाठी एक शिष्य अनुदान दिलेलं होतं किंवा आपण काय म्हणतो ते दिलं होतं. आणि त्याच्यामध्ये सातारा कोल्हापूर कणकवली आणि सोलापूर या ठिकाणी भारतामधली एक नंबरची आणि दर्जेदार अशी नाटकं आम्हाला पाहता आली सगळ्या. कारण ते नाटक आमच्याकडे आम्ही फक्त प्रेक्षक द्यायचं काम करायचो आणि त्यांची राहण्या जेवण्याची व्यवस्था करायचो, बाकी त्यांचं येणं जाणं मानधन हे सगळं त्या योजनेमध्ये होत असतं. त्याच वेळा बीजेश्री यांची अशी इंटरॅक्शन झाली, त्याच वेळा अभिप तन्वीर भेटले, असे मोठे मोठे किंवा रतन थियाम सारखा मणिपूरचा महान दिग्दर्शक त्याच्याबरोबर आम्हाला काम करता आलं. तर हे सगळं बघितलं होतं. आणि साताऱ्यामध्ये सुद्धा त्या बीजे उषा गांगुली सारख्या, आता त्यांचं नुकतं निधन झालं कलकत्त्याच्या, त्यांना आम्ही साताऱ्यामध्ये आणलेलं होतं. त्याच्या बरोबरीनं 1995 साली मला माझ्या एकूण सगळ्या कामाचा त्यांनी दखल घेऊन साहित्य अकादमी नवी दिल्ली त्यांनी मला प्रवास शिष्यवृत्ती, म्हणजे कुठल्याही साहित्यिकाला लाईफ टाईम मध्ये एकदाच मिळते. आणि त्यांचा उद्देश काय असतो की बाबा तुम्ही दुसऱ्या प्रांतामध्ये जायचो आणि तिथल्या तुमच्या क्षेत्रामधल्या लोकांशी इंटरॅक्शन, म्हणजे आदान प्रदान थोडक्यात असं त्याचा एक हे आहे, स्वरूप आहे त्याचं. आता मी नाटकवाला होतो त्यामुळं मी जरा माहिती घेतली, तर माझ्या आधी नाटक करायला मिळालीच नव्हती. आणि त्याच्यानंतर जवळजवळ 20 वर्षानंतर अलीकडे सांगलीचे एक नाटककार आहेत, त्यांना ती मिळाली असं मला कळलं इरफान मुजावर म्हणून. पण मग नाटककारांशी मला जर इंटरॅक्शन करायची असेल तर आपण म्हणजे मराठी रंगभूमीला आपण म्हणतो की बाबा 125 वर्षाची परंपरा आहे, तसं आपल्यापेक्षा जास्त परंपरा ही बंगाली रंगभूमीला आहे, म्हणजे ती त्यावेळेला 200 वर्षापेक्षा जास्त अशी परंपरा. म्हणून मी कलकत्त्याला बंगालमधून बंगाली रंगभूमीशी एक अभ्यास करायचा ठरवलं, तोही माझा अभ्यास झाला. आणि बंगाली रंगभूमीमध्ये अनेक चांगल्या मंडळींशी मी बोललो, चांगले त्यांचे नाट्यप्रयोग बघितले. बंगाली रंगभूमीचा म्हणजे तिथं मला सांगायला आवडेल की 1932 साली अख्खा रायगडाचा सेट उभा करून बंगालमध्ये रवींद्र नाट्य मंदिर मध्ये मोठं नाटक आहे, ते 2-3 मजली तिथं सेट लावता येतात. तिथं रायगडाचा अख्खा सेट लावून शिवाजी महाराजांच्या जीवनावरचं नाटक 1932 साली तिथं झालं. आणि ते सगळं मला तिथं म्हणजे पाहता आलं, अनेक लोकांशी बोलता आलं, बादल सरकार वगैरे ही मंडळी मला शंभू मित्रांना भेटायचं पण ते भेटू शकले नाही, पण अनेक लोकांना मी भेटलो. मग मी हा सगळं आता आपण इतकं आपल्याकडे एवढं ज्ञान निर्माण झालेलं आहे, तर आता हे आपण पुढच्या पिढीला दिलं पाहिजे. आणि म्हणून मग मी माझा सिलेबस डेव्हलप करायला लागलो. आणि मी म्हटलं तसं की 96 पासून एक प्रशिक्षकाच्या भूमिकेमध्ये गेलो. आणि मग मी असं घडवायला लागलो. 99 साली मी असं ठरवलं की आपल्या आता शेवटच्या श्वासापर्यंत किमान 50,000 रंगकर्मींपर्यंत आपण पोहोचायचं. आणि मला खरंच आनंद वाटतो सांगायला की तो आकडा आता 99 साली मी ठरवलेलं होतं, आज 2022 आहे, तो आता तो माझा आकडा जवळजवळ 24,000 पलीकडे गेलेला. अर्थात गंमत अशी असते की सगळ्यांना मी शिकवल्यानंतर सगळे काही चित्रपटात काम करतील किंवा रंगमंचावर काम करतील अशातला भाग नसतो. शाळेमध्ये जातो तर 600-700 मुलं असतात, परंतु त्यातले कित्येक मुलं आज तू नाटक नसेल करत किंवा लहान मुलं असतील, मोठी मुलं असतील. म्हणजे अगदी अलीकडेच मला एक अॅनिमेशन करणारा माझ्या एक विद्यार्थ्याचा मेसेज आला की सर तुमच्याशी बोलत असताना रंगसंगतीविषयी तुम्ही जे काही शिकवलं होतं त्यावेळेला तुम्ही म्हटलं होतं की निसर्ग हा सर्वात मोठा चित्रकार आहे, आणि निसर्गाकडे तुम्हाला बघायची सवय लागली की तुम्हाला रंगसंगती कळेल. तुम्ही नुसते पक्ष्यांची निरीक्षण जरी केली तरी तुम्हाला कळेल की काय कॉम्बिनेशन्स असतात कलर्सची, असं तुम्ही म्हणेल शिकवलं. नाटक शिकवत असताना तुम्ही आम्हाला हे शिकवलं होतं. आज मी अॅनिमेशन करत असताना मी आता VHF वगैरे जे ह्याच्यामध्ये काम करतोय, माझी बॅकग्राऊंड सगळ्यात वेगळी असतात. आणि माझ्या बॅकग्राऊंडला जे काय आता क्रोमा करून वगैरे त्यात मिक्स करतात वगैरे, माझी बॅकग्राऊंड म्हणे माझ्या सरांना किंवा आमच्या कंपनीतल्या लोकांना प्रचंड आवडतात. आणि हे सर म्हणे तुमचं केलेलं वर्कशॉप की तुमच्यावर मी केलेलं काम
आणि त्यावेळेला असेल ते म्हणजे तो मुलगा आज नाटकात नाही काम करत पण जिथं काम करतोय म्हणजे कित्येक असे माझे विद्यार्थी आहेत की जे एमडी डॉक्टर झाले पण अजूनही मला फोन करून सांगतात की सर तेव्हा तुम्ही जे आम्हाला शिकवलेलं आहे ना त्या पेशंटशी ज्यावेळी आम्ही इंटरॅक्शन करू त्यावेळेला आम्हाला ते उपयोगी पडतो. असे वेगवेगळ्या फील्डमध्ये असतील किंवा नंतर मी दोन जसं म्हटलं 96 की आपण एक शिक्षकाच्या प्रशिक्षकाच्या भूमिकेत जायचो तसं दोन आणि हे करत असताना मी बँकेत नोकरी करत होतो बरं का म्हणजे युनायटेड नॅशनल बँकेमध्ये नोकरी करत होतो 22 वर्ष मी नोकरी केली त्या बँकेमध्ये मी सुसंवाद नावाचं हाऊस मॅगझिन ग्रहपत्रिका ज्याला म्हणतो आपण त्याचा जो 6 ते 7 वर्ष मी संपादक होतो आणि ते पण मी एका बाजूने काम करत होतो तो पण अंक आमच्या म्हणजे जेव्हा मी संपादक झालो त्यानंतर तो अंक संपूर्ण आमच्या बँकेमध्ये ज्या की याच्या वेळेला आमच्या 272 ब्रँचेस होत्या सगळ्या ब्रँचेस मध्ये भयंकर पॉप्युलर झाला होता की खूप वेगळ्या पद्धतीनं मांडणी खूप वेगळी आम्हाला माहिती मिळते मग संपादक म्हणून काम करत असताना आपल्याला व्यापक अभ्यास करावा लागतो व्यापक वाचन करायला लागतं आणि व्यापक म्हणजे अगदी चौकट एखादं पान पूरक म्हणून भरायचं म्हणलं तरी विचार करून भरावा लागतो तर त्याच्यामुळे त्या बँके एका बाजून बँक पण माझी चालू होती आणि दुसऱ्या बाजूनं म्हणजे बँक करायची 7 वाजल्यानंतर रात्रीचे 3 वाजेपर्यंत नाटक असा सगळा माझा तो प्रवास होता. सकाळी पहाटे 3 वाजता झोपायचं 8 वाजता उठायचं 9 वाजता उठायचं आवरायचं आणि 10 वाजता बँकेत जायचं म्हणजे सगळा तो असा पूर्ण आता अनेक वर्षांचा प्रवास होता. त्याच्यामध्ये सुद्धा म्हणजे बँकर म्हणून मध्ये काम करत असताना सुद्धा मी तिथं नुसतं हाऊस मॅगझिन केलं नाही तर बँकेचं बँकिंग ऑन ट्रॅडिशन नावाचं एक बँकेचा ग्रंथ प्रकाशित झाला तो त्या ग्रंथाच्या निर्मितीमध्ये माझा जवळजवळ सिंहाचा वाटा होता. दुर्दैवानं असं झालं की 2002 साली ती बँक 2007-8-5-6 सालापर्यंत ती बँक लयाला गेली आणि मग माझा असं एक विचार आला की ज्या बँकेचा इतिहास लिहिण्यामध्ये मी माझं योगदान दिलं ती बँक आज राहिली नाही आपण त्या बँकेत नाही ते नाव गेलं टायटल गेलं थिएटरवाला असल्या कारणामुळे इमोशनल होतो थोडासा मग आर्थिक फायदा किती होणार आहे नुकसान किती होणार आहे हे डोक्यातच कधी गणित नव्हतं म्हणजे पैशाचा विचारच नाही आयुष्यामध्ये कधी केला बरोबर का चूक हे माहीत नाही पण अजूनही कमी पडलं नाही हेही सांगतो पण मी ती बँकच राहिली नाही आपली त्या बँकेमध्ये मग आपण काय करायचं म्हणून मी ती बँक म्हणजे बिहारच घेतली राजीनामा दिला आणि आले तर करायचं काय तर मग त्यावेळेला म्हणजे 2006 साली मी म्हटलं पुन्हा म्हटलं तसं 66-76-86 असे टप्पे बदलत गेले तसं 2000 साली बँक सोडल्यानंतर करायचं काय पुढं तर साताऱ्यामध्ये 24 तास चालणारं SBN 24 सातारा नावाचं मी केबल नेटवर्कवरून चॅनल सुरू केलं. मला काही तांत्रिक माहिती नव्हतं एवढं फक्त माहिती होतं की कॅमेरा समोर आपल्याला काय सादर करायचं लोकांना काय दिलं पाहिजे आणि 24 तास चालणारं असं लोकल चॅनल असतं ह्याच्यावर विश्वास नव्हता लोकांचा आणि ते मी जवळजवळ चालवलं आजही ते चालू आहे पण आता मी फारसं त्याचं बघत नाही माझा आता पुतण्या ते सगळं काम बघतो पण मी 2006 साली संपादकाच्या भूमिकेत गेलो आणि त्याच्या माध्यमातून आम्ही एक भूमिशिल्प नावाचा एक कार्यक्रम सुरू केला 2007 साली तो जवळजवळ 11 वर्ष चालला दर शनिवारी नवीन एपिसोड यायचा आणि भूमिशिल्प माझ्या बरोबर असायचे साताऱ्याचे ऍडव्होकेट धैर्यशील पाटील आम्ही त्यांना दादा म्हणायचो धैर्यशील पाटील दादा आणि ते ज्येष्ठ विधिज्ञ म्हणून त्यांचं संपूर्ण महाराष्ट्रात नाही देशात त्यांचं मोठं नाव होतं परंतु मला माहिती होतं की त्यांचा इतिहास हा आवडीचा विषय आहे आणि मग आम्ही एका दिवशी बसलो आणि ठरवलं की इसवी सन 100 पासून आपण सुरुवात करायची की मानवी जीवनाचा इतिहास कसा झाला आणि असं करत 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 काय काय टप्पे बदलले तत्कालीन राजकारण काय होतं तत्कालीन सांस्कृतिक कारण काय होतं तत्कालीन सामाजिक परिस्थिती काय होती आणि त्याच्यावरती आपण दर शनिवारी एक एपिसोड द्यायचा 1 तासाचा एपिसोड द्यायचा आणि आम्ही इसवी सन 100 पासून 1857 आपलं जे बंड आहे तोपर्यंत आम्ही आलो आणि आल्यानंतर तो कार्यक्रम इतका पॉप्युलर झाला संपूर्ण सातारा जिल्ह्यामध्ये की आम्हाला असं यायला लागलं की काहीतरी सध्या राजकारण चालू आहे तर त्याच्यावरही दादांनी बोलावं तुम्ही बोलावं दादांना प्रश्न विचारा म्हणजे ते 2G स्पेक्ट्रम आणि अमुक तमुक जे काही आपल्याला साधारणपणे 10 ते 14 वर्षा दरम्यान ऐकायला मिळत होतं तर तत्कालीन म्हणजे असं विद्यमान राजकारणावरती विद्यमान काही गोष्टींवरती किंवा आम्हाला हे कळत नाही तर त्याच्यावर सुद्धा दादांना बोलायला लावा किंवा तुम्ही त्यांच्याशी संवाद साधा म्हणून आम्ही मग काय करायचो की मग इतिहास पण एका बाजूने सांगत राहायचो त्यावेळेला आम्ही एक तत्व ठरवलं होतं की फॅक्ट्स आर सेक्रेट जी काही वस्तुस्थिती आहे ती मांडायची आपलं मत नाही त्याच्यावर काही लादायचं भले दुसऱ्याबद्दल कुठल्या तरी विचारायचं आहे किंवा धैर्यशील पाटील बाबा दुसऱ्या विचारायचे तुमचे त्याच्यावर मांडणी नाही करायचे तर फॅक्ट्स मांडायचे आपण आणि अशा पद्धतीनं आम्ही गेलो तर तो पण कार्यक्रम 11 वर्ष म्हणजे 560 एपिसोड आम्ही केले
आणि त्याच्यावरती पण आता मी एक ग्रंथ त्या ह्याचा, कारण ते डायरेक्शन डी व्ही पाटील दादा आता नुकतेच गेले 80 वर्षात त्यांचं, तर ते त्याची काही मांडणी झालेली, तर त्याच्यावर एक ग्रंथ करायचा असं एक वर्षभरामध्ये आहे डोक्यामध्ये प्लॅनिंग आहे. तर त्याच्यामुळे कसं आहे ना की प्रवास सांगत असताना सांगण्यासारखं खूप आहे. म्हणजे आम्ही कसं, मी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे किंवा नुसती स्पर्धा बघायची म्हणजे आम्ही स्वारगेट स्टेशनवरती झोपायचो. म्हणजे शांताबाई गोखलेंनी एक ग्रंथ लिहिलेला आहे इंग्रजीमध्ये, म्हणजे कंटेम ट्रॅडिशन ऑफ मराठी प्ले राईट्स अँड कंटेम्पररी प्ले राईट्स ऑफ महाराष्ट्र, किंवा असं असं मोठं नाव आहे त्याचं. आणि ते सीगल प्रकाशन जे कलकत्त्यात आहे त्यांनी ते प्रकाशित केलं. त्याच्यामध्ये पण माझी एक मोठी मुलाखत त्यांनी घेतली होती. त्याच्यामध्ये सुद्धा म्हणून मी मांडणी केलेली की संपूर्णपणे की काय पद्धतीनं मी म्हणा सयाजी म्हणा, आम्ही बरोबर अनेक लोक होतो, एक तो स्ट्रगल होता, पण स्ट्रगल नव्हता तो, संघर्ष नव्हता. तर ते काहीतरी आपल्याला हे कळलं पाहिजे, आपल्याला हे मिळालं पाहिजे, तर ते सगळं असं गोळा करणं होतं. आणि ते गोळा करणं जे इतकं आता साठलं की आता त्याच्यामधनं सिलेबस तयार झाले. म्हणजे आता सातारच्या ज्या काही शिवाजी कॉलेज जे आहे त्या कॉलेजला आणि माझ्या संस्थेचं, म्हणजे तुषार भद्रे दास्तान अकॅडमी ऑफ आर्ट, तुषार भद्रे थिएटर, थिएटर ऑफ स्कूल ऑफ थिएटर अँड फिल्म आर्ट, एक दोन स्कूल आहेत आपली, त्यांच्याशी शिवाजी महाविद्यालयातले हिंदी विभागाने, कारण ते ऑटोनॉमस झाले ते कॉलेज, तर आम्ही आताच एमओई केला. आणि कशासाठी, तर तिथं आम्ही एक म्हणजे संपूर्ण सिलेबस मी त्यांना दिला आहे. आणि आवाज संवर्धन व्हॉइस कल्चर ह्याच्यावरती तिथं एक आता हे सुरू झालेलं आहे. कोल्हापूरमध्ये सुद्धा आम्ही काही प्रयोग करण्याचा प्रयत्न करतो या पद्धतीनं की आपण पुढं काहीतरी. तर त्याच्यामुळे जे काही आता असं मी म्हटलं ना की अनेक लोक भेटले, अनेक लोकांशी इंटरॅक्शन करता आली, मोठ्या मोठ्या महान लोकांच्या बरोबर काम करता आलं आणि त्यांच्याकडनं बरंच काही शिकता आलं, आपण अभ्यासातनं बरंच शिकलो, आपल्या प्रॅक्टिकल ज्ञानामधनं बरंच शिकलो, तर त्याचं आता काहीतरी आपण हे पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवलं पाहिजे. आणि ते अत्यंत सोप्या भाषेत मांडणी करण्याचे 3-4 ग्रंथ सुद्धा आता डोक्यामध्ये आहेत आणि त्याची सिलेबस माझ्याकडे रेडी आहे. आणि त्या पद्धतीनं मुलं येत असतात, त्यांना शिकवत असतो. आणि फक्त साताऱ्यामध्येच नाही तर अनेक ठिकाणी मला बोलवतात. पण जसं मी म्हटलं तसं की 50,000 तर विद्यार्थी आपल्याला घडवायचे आहेत शेवटच्या श्वासापर्यंत, तर त्या दिशेनं हा सगळा प्रवास असा संपूर्णपणे सुरू आहे. अजून सांगण्यासारखं खूप आहे पण वेळेची पण मर्यादा निश्चितपणानं आहे. आणि अनेक पुरस्कार मिळाले, मी सांगितलं तुम्हाला, अनेक ठिकाणी चांगल्या ठिकाणी नोंदणी झाल्या नावाच्या, निश्चितच खूप आनंद देणाऱ्या गोष्ट होती. आज सुद्धा हा उपक्रम सुरू होत असताना सरांना वाटलं की तुषार भद्रेला आपण ह्याच्यामध्ये ह्यातून मांडावं. तर मला असं वाटतं की आमचे काही फार मोठा परिचय, आम्ही खूप अनेकदा भेटलोय अशातलाही भाग नाहीये, कारण आम्ही कॉलेजला असताना पॅपिलॉन आम्ही वाचली होती आणि त्याच्यावर आम्ही खूप चर्चा करायचो त्या काळामध्ये. मी मधू फुल्ले म्हणून माझा एक मित्र आहे, त्याचं वाचनाचं खूप माझ्यापेक्षा अधिक चांगलं वाचन आहे त्याचं, आणि त्याने मला ती वाचायला दिलेली आहे असं आठवलं मला सरांचा जेव्हा फोन आला तेव्हा. तर त्याच्यामुळे कसं आहे माहिती ना की एवढंच आहे की करत राहायचं करत राहायचं करत राहायचं करत राहायचं करत राहायचं. म्हणजे कसं की आपल्याकडं सत्यदेव दुबेजींचं नाव घेतं, सत्यदेव दुबेजी काय करायचे, तर एखाद्या मिशनरी जसं काम करतो ना तसे ते थिएटरसाठी काम करायचे. मला असं वाटतं की त्यांचं आदर्श कुणीतरी घेतले पाहिजेत ना. असे अनेक लोक दुबेजींचं आता मला नाव आठवलं, पण असे अनेक लोक आहेत की ज्यांनी खरंच घडून दिलं. आणि मी केवळ तुषार भद्रे सातऱ्यात आणि अशातला भाग नाही, अनेक शहरामध्ये अनेक लोक असं अशा पद्धतीने काम करत आहेत निश्चितपणानं. आणि ते करतायत म्हणूनच रंगभूमीची ही काही जे काही सगळा प्रवाह आहे म्हणजे तो पुढे चालू आहे. मध्ये एका ऑनलाईन ह्याच्यामध्ये मला विचारलं की उद्याची प्रायोगिक रंगभूमी आणि उद्याची व्यावसायिक रंगभूमी ही कशी असेल, तर म्हटलं प्रायोगिक रंगभूमी हा एक वेगळा विषय, व्यावसायिक रंगभूमी हा वेगळा विषय होता. आता मला असं वाटत नाही की ते दोन वेगळे प्रवाह राहिले, कारण का ते इकडच्या प्रवाहातले लोक इकडे कधी मिसळले कळलं नाहीये आणि इकडचे लोकांना सुद्धा तिकडे कधी मिसळले हे कळलं नाहीये. पण आता इथून पुढची जर आपण विचार केला की खरंच मराठी रंगभूमी कशी असेल, मग ती व्यावसायिक म्हणा किंवा प्रायोगिक म्हणा समांतर म्हणा, हे भेद मी मानत नाही. चांगलं नाटक वाईट नाटक या दोन गोष्टी असतात निश्चितपणाने. तर आता पुढे काय होईल, तर तुम्हाला सांगतो मला असं वाटतं की आता जी काही मुलं थिएटरकडे येत आहेत ती शिकून येत आहेत, मग ते ललितला पुण्यात ललित कला केंद्रात पुण्यामध्ये जात असतील, मुंबईच्या विद्यापीठात शिकत असतील किंवा कोल्हापूरच्या विद्यापीठात शिकत असतील किंवा माझ्यासारख्या अनेक गावामध्ये छोट्या मोठी कार्यशाळा घेणारे किंवा कोर्सेस घेणारे जे काही आहेत प्रशिक्षक त्यांच्याकडे गावे ना, पण शिकून ते काहीतरी करत आहेत आणि ते शिकून काहीतरी पुढे जाण्याचा प्रयत्न करत आहेत. तर ते
मोठा रंगमंच त्यांना अपेक्षितच नाहीये. ते छोटे 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 गाव गाव जाऊन छोट्या छोट्या रंगमंचांवरती ते सादर करतील आणि तिथून एक संपूर्ण मराठी रंगभूमी एक आपली कूस बदलेल. आणि हे जे नवीन रंगकर्मी आहेत, हे नवीन रंगकर्मी अगदी गाव पातळीवरती जाऊन छोटे छोटे म्हणजे अलीकडे सुद्धा काही समेळ नावाचा मुलगा आहे आणि पुण्यामधले काही मुलं आहेत, कोल्हापूरमधले काही मुलं आहेत, ते असं करत आहेत की शिकलेत ललितमध्ये पण गावामध्ये जाऊन नाटक करतायत. म्हणजे आता त्यांनी दोन नाटकं केलेली आहेत, छोट्या छोट्या गावामध्ये जाऊन नाटक करतायत, असे अनेक ग्रुप तयार होत आहेत. तर ही मंडळी आहेत ना, ही मराठी रंगभूमीला पुन्हा एकदा उर्जित अवस्था वेगळ्या अर्थानं आणून देणार आहेत. आणि हे सगळे ट्रेन्ड ऍक्टर असणार आहेत, ही शिकलेली माणसं असणार आहेत, त्यांना भरतमुनी माहिती असणार आहे, त्यांना स्टानिस्लावस्की माहिती असणार आहे. स्टानिस्लावस्कीच्या पुढे सुद्धा आज त्याच्या शिष्यांनी पुढे काय खूप मांडणी करून ठेवली ही त्यांना माहिती असणार आहे. जागतिक परिप्रेक्ष्य त्यांना माहिती असणार आहे. आणि मग आपण कुठं नेमकं आहोत तर याचं त्यांना भान असल्या कारणामुळं उद्याचं जे नाटक आहे ते प्रचंड असं परिपक्व आणि अधिक लोकांपर्यंत जाणारं आणि नव्यानं प्रेक्षक घडवणारं असं निश्चितपणानं नाटक असेल असं एक मला वाटतं. अधिक मी काही बोलत नाही, पुन्हा कधी संधी मिळाली तर आपण संवाद साधू.